हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. येत्या संडेला आषाढी एकादशी आहे. सो इशूच्या स्कूलमध्ये त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त एक प्रोग्राम ठेवलेला आहे. सो त्यांनी स्कूलमध्ये सगळ्या म्हणजे जे काही मुलं आहेत त्यांना ट्रॅडिशनल वेअरमध्ये यायला सांगितलेलं. सो इशूला आज मी मस्तमध्ये साडी वगैरे घालून पाठवलेलं आहे. तर इशू आज कसे दिसते हे कमेंटद्वारे नक्की. गुड मॉर्निंग इशू. बघू मेहंदी रंगली तुझी. बघू बघू, वाव, नीट 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 दाखव आम्हाला मेहंदी. वाव, पुसायचं नाही ते, आता धुवायचं ना त्याला. इशूला मेहंदी काढते वेळेसची आमची कसरत. काढता काढताच ती झोपी गेली. सो ती पुसू नये म्हणून मी आणि आईंनी असं मस्त हात पकडून बसलोय तिचा. दाखव ना ग तुझी मेहंदी इशू. तिला आवडलं इशू तुझी मेहंदी. तुला आवडली मेहंदी? आता मग स्कूलला जायचं. तर इथे इशूला मी आवरून घेते, तिला तयार करते, कारण ऑलमोस्ट 9 होत आलेत आणि तिचं स्कूलचा टायमिंग आहे 9:30. तर 9:30 पर्यंत आपलं व्हायला पाहिजे. सो फास्टमध्ये मी करून घेईल आणि त्यासोबतच काय काय केलं मी ते देखील इथे पुढे व्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला, कसं तयार केलं मी तिला. बस असंच रेडी झालेली आहे. थोडस हे ही साडी मोठी होती आहे, बट ठीक आहे, मी थोडासा जुगाड केलेला आहे इथे. हे ओके, छान आहे ना हे. तुला आवडत का? काय छान आहे ग. मी घालू का इशू? तुलाच घालायचे का? छान आहे ना हे. वाव, ये किती छान आहे इशू कड. इशू मला पण देशील? मी पण घालू का ग हे? का तुलाच पाहिजे? तुलाच हवंय? मी थोडस घालते ना एक दिवस. एकच दिवस ग? ठीक आहे. आता हे बँगल्स घालूया. बँगल्स छान. थांब. वा, या हातात, या हातात. अरे अरे अरे, हा सॉरी 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 सॉरी. ठीक आहे. आता तुला हेअरस्टाईल करायचं. हेअरस्टाईल हा तिकडं बघू नको, इकडं बघा. असं सॉरी, का होते काय होते माझ्या बबडीला. छान वाटत इशू. तू आज काहीतरी न्यू करणार आहे स्कूल मध्ये. अरे हे तुझे छोटे छोटेसे हेअर्स आहेत ना, सो ते येत नाहीये पोनी मध्ये, येत नाहीये ते. ठीक आहे. हा आला थोडस. आपण आता हे घालूया. ओके, छान दिसेल. छान दिसते माझी गौडू.
इशू एवढी मस्त तयार झाली आहे, एकदम छान अशी दिसते. तर आता निघाली स्कूलला, तर भेटूया स्कूल. कोण आहे इशू आज? कोण बनली इशू? रखू माई. काय तुमच्या स्कूल मध्ये प्रोग्राम आहे? तुला टीचरने सांगितलंय काय? तुझ्या मेहंदी दाखव ना आम्हाला. मेहंदी दाखव तुझी. वाव, अजून एकदा नीट दाखव, नीट नीट दाखव. वाव, काय मस्त दिसतोय हा वारकरी. इशूचा स्कूल मधला एक फ्रेंड आहे. कसं असतं ना, जरी त्यांना जास्त नाही आवडलं, इशूला मी फक्त काय केलं, फक्त एक साडी घातली, एक गळ्यामध्ये एक छोटस घातलं, हातामध्ये बँगल्स घातले आणि एक टिकली लावली, बस एवढंच केलं. तरी पण ते म्हणजे छोट्या मुलांमध्ये एक खासियत असते की ते काही करू खूप छान दिसतात त्यांना. आणि इशूच्या स्कूलमधील मुलं किंवा मुली एवढे छान दिसत होते ना. काही 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 जण वारकरी बनून आले होते, काही जण रखुमाई बनून आले होते आणि काही जण मुक्ताई वगैरे बनून आलेले, वेगळ्या वेशभूषेमध्ये आलेले. ते फोटोज देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल या ब्लॉगमध्ये. आणि ही आमची ओवी, ह्या ओवीचा देखील मी गेटअप करेल, पण संडेला करेल, कारण एक म्हणजे एकादशी दिवशी करेल. आणि तो ब्लॉग देखील तुमच्यासोबत मी शेअर करेल. मला तिच्यासोबत तुळशीचं वृंदावन द्यायचं होतं, प्लस तिला नाकामध्ये नथ घालायची होती. बट नथ घालून ट्राय केली, बट तिला अनकम्फर्टेबल फील झाला. मग विचार केला की नको जाऊ दे, त्यामुळे तिचा पूर्ण गेटअप डिस्टर्ब नको व्हायला. आणि ती जर नर्वस झाली तर मग ती एवढा गेटअप केलेलाचा किंवा ह्या प्रोग्रामचा ते एन्जॉय नाही करू शकणार. सो मी तिला नथ घालणं अवॉइड केलं. आणि तुळशीचं वृंदावन दिलं नाही, कारण तुळशीचं माझ्याकडे ओरिजिनलवालं वृंदावन होतं, ते तिला कॅरी करायला खूप हार्ड गेलं असतं. इव्हन त्याच्यासोबत स्कूल बॅग देखील होती. सो मी ते पण अवॉइड केलं. छान खेळली, छान वाटलं तुला स्कूलमध्ये? तू साडी घातली आहे, आवडली तुला साडी? तू टिकली पण लावली आहे का ग? बघू टिकली बघू. आणि मेहंदी दाखव, मेहंदी. वाव, नीट दाखव नीट, मला दिसत नाही आहे. खूप छान आली. आजचा इशूचा रखुमाईचा गेटअप, कशी वाटली माझी रखुमाई हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय.